छिंदवाड़ा ही योगभूमि भारताच्या मध्यात स्थित आहे। याच शहरात 21 मार्चला ज्या दिवशी दिवस आणि रात्र एक समान असतात त्या दिवशी ठीक दुपारी 12 वाजता 1923 साली परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांचा जन्म झाला। यातील आश्चर्याची बाब म्हणजे याच शहरावरून ट्रॉपिक ऑफ कॅन्सर जाते ज्याला कर्कवृत्त म्हणतात, जे विश्वातील फारच थोड्या शहरावरून गेले आहे। मक्का हे शहर देखील याच वृत्तावर वसलेले आहे। श्रीमाताजींचे वडील श्री प्रसादराव साळवे हे भारताचे प्रसिद्ध शालिवाहन राजाचे वंशज होते। श्रीमाताजींच्या आई कॉर्नेलिया जाधव या उच्च विद्या विभूषित होत्या। त्या श्री छत्रपती शिवाजी राजे भोसले यांच्या मातोश्री जिजामातेंच्या जाधव परिवाराच्या वंशज होत्या। भारतीय स्वातंत्र्य लढ्यात श्रीमाताजींनी महात्मा गांधीजींसोबत व आपल्या आईवडिलांसोबत महत्त्वाची भूमिका पार पाडली। आपल्या बालपणातील शालेय सुट्ट्यांच्या काळात श्रीमाताजी गांधीजींच्या आश्रमात वास्तव्य करीत असत। आश्रमाच्या सर्व कार्यात हिरीरीने सहभाग घेत असत। त्यांचा हा उत्स्फूर्त सहभाग गांधीजींना देखील मोहित करीत असत। पुढे 1947 मध्ये श्रीमाताजींचा विवाह श्री चंद्रिका प्रसाद श्रीवास्तव यांच्याशी संपन्न झाला। सर सीपी श्रीवास्तव यांनी भारतीय प्रशासकीय सेवेतून IAS अधिकारी म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली। 1961 साली सर सीपी यांना शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून नियुक्त केले। तत्कालीन प्रधानमंत्री श्री लाल बहादूर शास्त्री यांनी सर सीपी श्रीवास्तव यांच्या व्यक्तिमत्वावर प्रभावित होऊन त्यांना आपल्या सचिव पदासाठी नियुक्त केले। वर्ल्ड मॅरिटाईम युनिव्हर्सिटीचे सर सीपी फाउंडिंग चॅन्सलर होते। सर सीपींना भारत सरकारकडून 1972 साली पद्मभूषण पुरस्कार व 2007 साली पद्मविभूषण पुरस्कार मिळाला। आपल्या व्यवस्थापकीय प्रशासकीय व तात्विक नैपुण्यासाठी लाल बहादूर शास्त्री पुरस्काराने तत्कालीन राष्ट्रपतींनी त्यांना सन्मानित केलं। आपले शिक्षण, आईवडिलांप्रती असलेले कर्तव्य, राष्ट्राप्रतीची जबाबदारी आणि आपले वैवाहिक जीवन सांभाळताना आपल्यातील दैवी शक्तीची जाणीव श्रीमाताजींना बालपणापासूनच होती। 5 मे 1970 पहाटे एक आश्चर्यकारक घटना घडली। गुजरातमधील नारगोळच्या समुद्र किनाऱ्यावर गहन ध्यानात आपल्यातील दैवी शक्तीची जाणीव करत आपल्यातील कुंडलिनी शक्तीला जागृत होताना त्यांनी बघितले। त्याचवेळी त्यांना जाणवले की मानवातील कुंडलिनी शक्तीच्या जागरणाने मानवाचा उद्धार होऊ शकतो। त्यासाठी संपूर्ण आयुष्य वाहून घेण्याचे त्यांनी ठरवले। या सुवर्णक्षणी कुंडलिनी जागृतीद्वारे आत्मसाक्षात्काराचा म्हणजेच सहजयोगाचा जन्म 5 मे 1970 झाला। हीच मानव उत्क्रांतीच्या सुवर्णयुगाची सुरुवात आहे। आणि मग मुंबई व दिल्लीच्या ठराविक साधकांना सोबत घेऊन सुरू केलेला सहजयोग आज देश विदेशात पसरला आहे। भारतासोबत अमेरिका, इंग्लंड, रशिया, हॉलंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इराण, इराक, टर्की, पोलंड, तेहरान अशा 160 अधिक देशात सहजयोग आत्मसात केला जात आहे। मानवजातीच्या आध्यात्मिक उन्नतीच्या कार्याबरोबरच परमपूज्य श्रीमाताजी समाजाच्या उपेक्षित घटकांच्या सुधार कार्यात आपले योगदान अविरत देत आहेत। अनाथ मुले व महिलांसाठी
विश्व निर्मल प्रेम आश्रम नावाच्या एनजीओची स्थापना केली आहे। हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे श्री माताजींनी इंटरनॅशनल स्कूल चालू केले आहे, जेथे विश्वभरातून आलेल्या सर्व मुलांना भारतीय सहज संस्कृतीचे शिक्षण प्रदान केले जाते। इथे वसुधैव कुटुंबकमचे सुंदर दृश्य बघायला मिळते। बेलापूर सीबीडीमध्ये सहजयोगाचे रुग्णालय चालवले जाते, जिथे चैतन्य लहरी व सहजयोगाच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार केले जातात। तसेच भारतीय सहज संगीताच्या शिक्षणासाठी श्री माताजींनी वैतरणा येथे पी के सालवे कला प्रतिष्ठानची स्थापना केली। श्रीमाताजींच्या या अमूल्य कार्याबद्दल त्यांना जगभरातून अनेक प्रकारचे मान सन्मान प्राप्त झाले आहेत। 15 ऑक्टोबर हा दिवस फिलाडेल्फिया येथे श्री माताजी निर्मला देवी दिन म्हणून पाळण्यात येतो। असाच दिन 10 सप्टेंबर रोजी सिनसिनाटी येथे पाळण्यात येतो। श्रीमाताजींना 1995 जागतिक महिला परिषदेस सन्माननीय अतिथी म्हणून भाषणाची संधी दिली। रशियन सरकारकडून सहजयोग एक वैज्ञानिक मार्ग म्हणून मान्यता प्राप्त झाली। ICME वतीने 2001 मानवरत्न पुरस्कार श्रीमाताजींना प्रदान करण्यात आले। 2008 पुणे महापालिकेतर्फे सन्माननीय मानपत्र प्रदान करण्यात आले। यासारखे अनेक सन्मान श्रीमाताजींना मिळाले।